नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा. टाटा हॉलमधली ती चर्चा ऐन रंगात आली होती. साम्यवादी मंडळी एक एक मुद्दा पुढे करीत होती. पांडुरंगशास्त्री मुद्दा खोडून काढत होते. ती गोष्ट नित्याचीच होती. अधूनमधून शास्त्री टाटा हॉलमध्ये साम्यवादी मंडळींशी चर्चा करायला जायचे. त्या साम्यवादी लोकांनी ब्रेन ट्रस्ट नावाचा एक ट्रस्ट स्थापन केला होता. टाटा हॉलमध्ये सगळे सभासद एकत्र यायचे. मार्क्स, एंगल्स इत्यादी साम्यवादी तत्त्वज्ञांच्या विचारावर चर्चा चालायची. शास्त्री त्यांच्या चर्चेत सहभागी झाले म्हणजे भरपूर विचारमंथन व्हायचं, चर्चेला रंग चढायचा. शास्त्रींचं वाद घालणारं व्यक्तिमत्व साम्यवादी मंडळींनाही चांगलंच भावलं होतं. त्यांच्यात एक मैत्री निर्माण झाली होती. मैत्रीतच वेगवेगळ्या विषयांवर वादंग व्हायचे. कम्युनिझमचे कित्येक वेळा ते पुरस्कर्ते शास्त्रींच्या वक्तृत्वावर निरुत्तर होऊन जायचे. त्या दिवशी अशीच चर्चा चालली होती. दिवेकर, देशमुख, तळेकर, कापसे बुद्धिवादी मंडळी शास्त्रींना निरुत्तर करण्याचा प्रयत्न करीत होते. देशमुख म्हणाले, मार्क्स, डेमोक्रॅटिक्स, हॉब्स, आपल्याकडचे चार्वाक, बृहस्पती या तत्ववेत्यांनी खऱ्या अर्थानं व्यक्ती, विश्व, मानव समाज यांचा सांगोपांग विचार करून तत्त्वज्ञान मांडलंय. अखिल मनुष्य जातीचा उद्धार करणारा जडवादातूनच होणार आहे. ते देव आणि धर्म ह्या गोष्टी सर्व काल्पनिक आहे. ज्या परिस्थितीत ज्या कारणांमुळे देव आणि धर्म जन्माला येतात ती परिस्थिती आणि कारण मुळात बदलल्याशिवाय देव आणि धर्म मरणार नाही. कष्ट, दारिद्र्य, दुःख, जुलूम, अन्याय या साऱ्या यातनातून सुटका करण्यासाठी आजच्या विज्ञान युगातल्या माणसाने परिणामकारक उपाययोजना त्याला मिळालेली आहे, ती म्हणजे शास्त्रीय समाजवाद. दिवेकर लगेच म्हणाले, बरोबर आहे. एंगल्सने म्हटल्याप्रमाणे विश्वाचं एकत्व केवळ त्याच्या अस्तित्वात सामावलेलं नसतं. विश्वाचं खरं एकत्व त्याच्या भौतिकात सामावलेलं असतं. तत्त्वज्ञानाची, निसर्गशास्त्राची प्रगती आत्तापर्यंत प्रदीर्घ रेंगाळणारी झाली. भौतिकवादानं आज ते सिद्ध केलंय. पुन्हा देशमुख उत्तरले, निसर्गाची गती ही वस्तूच्या अस्तित्वाचा प्रकार आहे. गतीशिवाय वस्तू, वस्तूशिवाय गती कुठेही दिसत नाही. ती कधी अस्तित्वातच नव्हती, अस्तित्वात असूही शकणार नाही. शास्त्रींनी विचारलं, मग विचार आणि जाणीव या गोष्टी कुठून येतात? अर्थात मानवी मेंदूतून. देशमुखांच्या बोलण्याचा धागा पकडून दिवेकर पुढे म्हणाले, मानव ही निसर्गाची निर्मिती आहे. त्याची प्रगती भोवतालच्या परिस्थितीतून झाली आहे. इथेच माझा तुम्हाला विरोध आहे. निसर्गानं माणूस बनवला म्हणता, मग निसर्गाची निर्मिती कोणी केली? शास्त्रींच्या प्रश्नावर तळेकर म्हणाले, इथे तुमची अंधश्रद्धा आड येते. कुणीतरी अज्ञात शक्तीनं हे विश्व बनवलं वगैरे वगैरे. अर्थात ते सत्य आहे. हे जग निर्मितीच आहे. तो निर्माता अदृश्य आहे. त्याला तुम्ही श्रेय देत नाही. अहो, आपल्याला साधा वारा दिसू शकत नाही. झाडाचं पान हल्ल्याखेरीज त्याचं अस्तित्व जाणवत नाही. तसंच परमेश्वराचं आहे. आपल्या संतश्रेष्ठांना त्याचं अस्तित्व जाणवलं आहे. त्या सगळ्या संतांचं खोटं का मानायचं? तुम्ही म्हणता गतीशिवाय वस्तू नाही. बरोबर, माणसाचं आयुष्यही या गतीमध्ये सापडलं आहे. केव्हा बालाचा वृद्ध होतो ते समजतच नाही. हा बदल तुमच्या म्हणण्यानुसार निसर्ग घडवून आणतो, बरोबर? हो, बरोबर. दिवेकरांच्या बोलण्यावर शास्त्री म्हणाले, त्या मनुष्यात बसलेल्या मीचं काय? माणसाचं जे अस्तित्व आहे त्याचं वय वाढत नाही, हे कसं काय? लहानपणी मी तोच असतो. म्हातारपणीही मीमध्ये बदल झालेला नसतो. दिक्कालाची बंधनं नसलेला तो मी हे कुणाचं व्यक्त रूप आहे? मन, बुद्धी, आत्मा यांच्यामध्ये वर्षानुवर्ष बदल होत नाही. माणसाची भौतिक प्रगती झाली, त्याची जीवनपद्धती बदलली, तरी पण मूळ मन, बुद्धी, आत्मा तोच आहे. याचा कधी विचार केला? ते सगळे एकमेकांकडे बघायला लागले. काहीतरी बोलायचं म्हणून देशमुख म्हणाले, लेनिनचा साम्यवाद सांगतो की परलोकातील अथवा स्वर्गातील अशा देवतांची किंवा सुखाची आशा सोडून द्यायला हवी, कारण तो केवळ भ्रम आहे. त्या भ्रमाच्या मागे न लागता ऐहिकातलं जीवन सुखी करण्यासाठी दैनंदिन जीवनात लढा द्या. बरोबरच आहे की त्यांचं म्हणणं? आमचे वेद, उपनिषद तरी दुसरं काय सांगतात? गीता काय सांगते? लेनिननंच म्हटलंय, शासन संस्थेत धर्मात कोणत्याही प्रकारे हात घालू नये. धार्मिक संस्थांनी शासन संस्थेत ढवळाढवळ करू नये. ज्याला जो धर्म भावेल तो त्यांना आचरावा. वयाच्या 16व्या वर्षी लेनिन निरीश्वरवादी बनला. ह्याचा अर्थ तो अधार्मिक बनला नव्हता, तर खरा कर्मयोगी झाला होता. गीतेच्या उपदेशाप्रमाणे चालणारा होता.
सर्वांकडे हसत मुखानं बघत शास्त्री पुढे म्हणाले, तुम्हाला खरं सांगू का, श्रीकृष्णा इतकंच माझं लेनींवर प्रेम आहे. बाजूला बसलेल्या जावडेकरांनी प्रतिवाद केला, शास्त्रीजी तुम्ही आता श्रीकृष्णाचं नाव काढलं म्हणून बोलतो, त्यानं सांगितलेल्या गीतेमध्ये परिचर्यात्मकम कर्म शूद्रस्यापी स्वभावजम असे श्लोक वाचले म्हणजे शूद्रांच्या पायामधल्या बेड्या दगडासारख्या भक्कम करण्याचा प्रयत्न गीतेत निर्दयतेने करण्यात आला आहे याचा प्रत्यय येतो. गीतेला चातुर्वर्ण्य अभिप्रेत दिसतो. काहीशा धारदार आवाजात शास्त्री उत्तरले, तुम्ही चुकता आहात. गीतेमधला प्रत्येक श्लोक या भूमीवर उत्तम रीतीने जगण्याचं दिग्दर्शन करतो. तुम्ही आता चातुर्वर्ण्याचा उल्लेख केलात. चातुर्वर्ण्याविषयी अलीकडच्या तथाकथित पंडित मंडळींनी फार चुकीचा अर्थ लावला आहे. ती मंडळी अर्थाचा अनर्थ घडवत आहेत. चातुर्वर्ण्य म्हणजे जाती नव्हत्या. त्या वर्णव्यवस्थेत उच्चनिच्छता नव्हती. सर्वांचा योगक्षेम निर्वाह उत्तम रीतीने चालला पाहिजे त्यासाठी ती व्यवस्था होती. नव्हे तर आपस्सु सर्वेषाम अपि सर्वदा म्हणजे आपत्तीच्या वेळी कोणताही वर्ण कोणताही धंदा करू शकत असे. शूद्रांच्या पायात बेड्या अडकवल्याचं तुम्ही म्हणालात, पण एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, सर्वांच्या प्रश्नार्थक मुद्रा त्यांच्याकडे रोखल्या गेल्या. शूद्र म्हणजे काही क्षुद्र नव्हते. समाज पुरुषाचा शूद्र हा भक्कम पाया होता, कारण संपूर्ण कारखानदारी शिल्पकला त्यांच्या हातात होती. हा सेवा करणारा समुदाय नव्हता, तर सेवा देणारा समुदाय होता. वैश्यांच्या हाती शेती होती. व्यक्तीच्या लक्षणानुसार वर्ण निश्चित केला पाहिजे असं भागवतकारांनीही सांगितलं आहे. वर्णव्यवस्था गुणसिद्ध असली पाहिजे असा सिद्धांत होता. वर्णव्यवस्था जन्मसिद्ध असली पाहिजे ही व्यवस्था होती. त्याशिवाय प्रत्येक व्यक्तीला कोणतं शिक्षण द्यायचं केव्हा द्यायचं हे निश्चित केलेलं असायचं. शिक्षण हे बालपणातच द्यायचं असतं. जर बालपणापासून शिक्षण द्यायचं असेल तर वर्णही बालपणातच निश्चित केला पाहिजे. वर्ण निश्चित केल्यानंतरच त्याला शिक्षण देता येईल, नाहीतर शिक्षण कसं देणार. टॉल्स्टॉय म्हणतो, माणसाचं शिक्षण तो 8 वर्षाच्या होईपर्यंत होऊन जातं, त्यानंतर त्याच्या मनाला वळण मिळत नाही. एखाद्या माणसाला शिक्षक ब्राह्मण बनवायचा असेल तर काय 20व्या वर्षी त्याचं लक्षण पाहून ठरवणार का. क्षणभर थांबून शास्त्री पुढे म्हणाले, समाजाच्या भौतिक जीवनशांतीनं चाललं पाहिजे तेवढीच वर्णव्यवस्था होती. त्यामध्ये कोणताही धार्मिक आध्यात्मिक भावना नव्हत्या, भौतिक भावना होती. पण आपण चुकीने असं म्हणतो वर्णव्यवस्था मानतात ते धार्मिक आहेत. चातुर्वर्ण्याकडे एकूणच वैदिक संस्कृतीकडे चुकीच्या चष्म्यातून बघण्याची लोकांना सवय झडली आहे. सरळ दिसेलच कसं. काही काळ शांततेत गेला. मघाचा धागा पकडून शास्त्री पुढे म्हणाले, गीता चातुर्वर्ण्य मानते बरोबर आहे. श्रीकृष्णानं गीतेच्या 4व्या अध्यायात काय सांगितलंय, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. गुण आणि कर्म यांच्या विभागानं मी चातुर्वर्ण्य निर्माण केले. लेनिन वेगळं काय सांगतो, पात्रतेप्रमाणे काम करा, कामात प्रमाणे दाम मिळेल हेच सांगतो ना. त्यामुळे तो सनातनी कर्मकांडी अंधश्रद्धा ठरतो का. म्हणूनच गीतेचं आणि वेदांताचं योग्य पद्धतीनं तर्कशुद्ध विचाराचं आकलन केलं तर तुम्हाला आदर्श राज्यपद्धतीच दिसेल. इथे मेथड ऑफ डिफरन्स अँड मेथड ऑफ ॲग्रीमेंट या लॉजिकच्या गोष्टींचा उपयोग करायला हवा. या संदर्भात तुम्हाला एक मी गोष्ट सांगतो. एक जण शास्त्रींचे विचार उत्सुकतेने ऐकत होता. बिरबल आणि बादशहाची गोष्ट आहे. एकदा बादशहा जेवणात वांग्याची भाजी खात बसला होता. तेवढ्यात बिरबल तेथे आला. बादशहानं त्याला विचारलं, काय बिरबल, भाज्यांमध्ये श्रेष्ठ भाजी कोणती. बिरबल तात्काळ उत्तरला, अर्थात वांग्याची. बादशहानं कारण विचारलं तर तो म्हणाला, आलंपना, वांग्याच्या देठावर कसा मुगुट आहे, मग वांगं राजा नाही का. बादशहा खुश, वांग्याची भाजी त्याने ओरपली. याचा परिणाम दुसऱ्या दिवशी सकाळी दिसून आला. नेहमीप्रमाणे बिरबल तेथे गेला. त्याला एकूण परिस्थितीचा अंदाज आला. बादशहानं विचारलंच, काय रे सगळ्यात वाईट भाजी कोणची. बिरबल लगेच म्हणाला, अर्थात वांग्याची. बादशहानं कारण विचारलं तर तो म्हणाला, अहो त्याच्या दाढीला काटेसुद्धा असतात, जपून हात घालावा लागतो. मेथड ऑफ डिफरन्स अँड मेथड ऑफ ॲग्रीमेंट या लॉजिकच्या गोष्टी इथे येतात. बिरबल आणि बादशहाची गोष्ट ऐकून सर्वांना हसू फुटलं होतं. आपलं हसू आवरून दिवेकरांनी विचारलं, काही असलं तरी वर्ग संघर्षातूनच मानव समाजाचा विकास झाला आहे. प्राथमिक साम्यवाद, गुलामगिरी, सरंजामशाही, भांडवलशाही, समाजवाद हेच समाजाच्या विकासाचे मुख्य टप्पे. समाजवादी विकासात प्रथम शोषित वर्ग अधिकाररूढ होतो,
त्यामुळे समाजात श्रमिक वर्गाच्या कल्याणाच्या दृष्टीने पावलं उचलली जातात. शास्त्री हसून म्हणाले, तुम्ही मला एंगल्सचे विचार सांगताय? हो, समाजवादातही वर्ग संघर्ष नाहीसा होत नाही. त्याचं काय? एंगल्स म्हणतो, समाजवादाची जसजशी सरशी होत जाईल तसतसा वर्गविरोध नाहीसा होऊन वर्गविरहित समाज निर्माण होऊ शकेल, हा भ्रम आहे तुमचा. 1870 खऱ्या अर्थानं मार्क्सवाद सुरू झाला. जेमतेम 100 वर्ष टिकतो की नाही याची शाश्वती देता येत नाही. 2000 साली तर तो मुळीच राहणार नाही, कारण पायाच मुळी चुकीचा आहे. त्यावर उभं राहिलेलं भांडवल किती तग धरेल? जडवादावर, विज्ञानावर, भौतिकतेवर उभारलेलं हे सारं तत्वज्ञान प्रवृत्तीपर आहे. मग त्यात वाईट काय आहे? दिवे कर, विज्ञान ही शक्ती आहे हे मान्य. ती वाईट नाही आणि चांगलीही नाही. तिचा उपयोग करणारी माणसं जशी असतात तसा तिचा चांगला किंवा वाईट परिणाम घडत असतो. प्रस्तुत काळाचं उदाहरण बघा. जडवाद आणि त्याला मदत करणारं विज्ञान दोन्ही घटकांनी प्रत्येक संस्कृतीचं बहिरंग बदलून टाकलंय. असा दृष्टिकोन लुप्त करणारा असतो. अर्थस्य पुरुषो दासः हे व्यासवचन आज खरं ठरलंय. पैशापुढे माणुसकी, प्रेम, धर्म, देश, नीती या गोष्टींचं महत्त्वच वाटेनासं झालंय. शास्त्रींनी सर्वांकडे आळीपाळीनं पाहिलं. आपलं म्हणणं त्यांना मनातून पटतंय हे त्यांना समजून येत होतं. पुढे ते म्हणाले, गीतेचा, उपनिषदांचा, वेदांचा पूर्वग्रह दूषित बुद्धीनं अभ्यास न करता त्यातलं मर्म जाणून घ्या, तेव्हाच तुम्हाला त्याचं महत्त्व समजेल. भक्तीकडेही तशा दृष्टीने बघू नका. आजची भक्ती अंधश्रद्धेत आणि कर्मकांडांत अडकून पडली हे मान्य आहे, पण भक्तीचं खरं स्वरूप ते नाही. भक्ती समजून घ्या. भक्ती ही समज आहे, वृत्ती नव्हे. इतकं प्रदीर्घ बोलून शास्त्री झटकन आपल्या जागेवरून उठले. दिवेकर, तळेकर, देशमुख, जावडेकर, इतर अनेक साम्यवादी मंडळी त्यांच्या आवेशाकडे पाहत राहिली. पांढरा शुभ्र सदरा थोडा एकसारखा करीत म्हणाले, भेटूया पुन्हा केव्हा तरी, आता मला गेलं पाहिजे. दिवेकर म्हणाले, आमच्या मनात शंका आहेत. देशमुख म्हणाले, साम्यवादावरची तुमची टीका आम्ही ऐकली, आम्हालाही वैदिक संस्कृतीबद्दल प्रश्न विचारायचे आहेत. तळेकर म्हणाले, गीतेवर वैदिक संस्कृतीविषयी आमचे प्रश्न अवघड असतील, समर्पक उत्तरं देणं तुम्हाला कदाचित शक्य होणार नाही. शास्त्री आवेशाने उत्तरले, अहो, मी काही मैदानातून पळून जात नाही आहे, परवा पुन्हा येतो आणि होऊनच जाऊ द्या. एकदा अर्थकारण, तत्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र, राजकारण या 5 विषयांमधले कोणतेही प्रश्न विचारा. समर्पक उत्तरं देता आली नाहीत किंवा मी हरलो तर तुम्हाला सांगेन ते मी करेन. गीतासुद्धा टाकून देईन, पण तुम्ही हरलात तर मी सांगेन ते तुम्हाला मान्य करावं लागेल. तुम्हाला वेदांत वाचावं लागेल. मान्य? हो, एकदम मान्य. सगळेजण एका सुरात म्हणाले आणि जागेवरून उठले. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तू.